शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा मागे घ्यावी यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या आंदोलनाच्या रेट्यापुढे पवारांनी थोडी नरमाईची भूमिका घेतल्याचं दिसतंय. येत्या 2 दिवसात निवृत्तीबाबत अंतिम निर्णय घेणार असून कार्यकर्त्यांवर आंदोलनाची वेळ येणार नाही अशी ग्वाही पवारांनी दिली आहे. शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घ्यावा यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी एका कार्यकर्त्यानं रक्तानं पत्र लिहित राजीनामा मागे घेण्याची मागणी केली. यावर पवारांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सुप्रिया सुळेंनी कार्यकर्त्यांची भेट घेत त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र त्यानंतरही कार्यकर्ते आंदोलनावर ठाम होते. मग स्वतः शरद पवार कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी आले. पक्षाच्या भवितव्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगत हा निर्णय घेण्यापूर्वी तुमच्याशी चर्चा केली असती तर तुम्ही तो मला घेऊ दिला नसता असंही पवार म्हणाले. अंतिम निर्णय हा येत्या 1 ते 2 दिवसामध्ये भूमिका घेऊ, पण ती घेत असताना कार्यकर्त्याच्या मनाची जी भावना आहे ती दुर्लक्षित केली जाणार नाही. तुमच्या भावनांचा आदर करून येत्या 1 ते 2 दिवसात निर्णय घेणार असल्याचंही पवारांनी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेससाठी शुक्रवारचा दिवस महत्वाचा असणार आहे. उद्याच्या बैठकीत नव्या अध्यक्षाची निवड होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. शरद पवार त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत, त्यामुळे राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण होणार याची चर्चा सुरू झाली आहे. मुंबईत शुक्रवारी सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक होतीये. नव्या अध्यक्षाच्या निवडीसाठी नियुक्त केलेल्या समितीच्या बैठकीत नवा अध्यक्ष निवडली जाण्याची दाट शक्यता आहे. मागील 24 वर्षापासून शरद पवार पक्षाचे अध्यक्ष आहेत. पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष बदलला जात असल्यानं या घटनेला राजकारणात महत्व प्राप्त झालंय. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची नावं पक्षाध्यक्ष पदासाठी चर्चेत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्याला राष्ट्रीय जबाबदारी नको असं मत मांडलंय. मी महाराष्ट्रात काम करतोय, महाराष्ट्र सोडून मला दिल्लीची जबाबदारी, मला दुसऱ्या राज्यात माझ्या ओळखीही नाही आहेत आणि माझा संपर्कही दुसऱ्या राज्यांशी नाही आहे. 24 वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अध्यक्ष बदलला जाईल का, सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष होतील का, या प्रश्नांची उत्तरं शुक्रवारी सकाळी 11 वाजता मिळणार आहेत. आणि मिळणारं उत्तर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटचालीसाठी अतिशय महत्वाचं असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि भाजपच्या वाढलेल्या जवळकीच्या संदर्भात सतत चर्चा झडत आहेत. अशावेळी नारायण राणेंनी अजित पवारांबद्दल महत्वाचं विधान केलंय आणि एकच खळबळ उडून दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीत राजकीय भूकंप आलाय. त्याचे हादरे राज्याच्या राजकारणात बसतायत. पवारांनी राजीनामास्त्र चालवून पक्षातल्या संभाव्य फुटीचा बंदोबस्त केल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी अजित पवार यांच्याबद्दल एक वक्तव्य करून खळबळ उडून दिली आहे. नाव घेतलं अजितदादा लोक आपटतायत. ते काही दिवसापूर्वी बीजेपीच्या दरवाज्यात उभे होते प्रवेशासाठी. शरद पवार यांच्या राजीनाम्याला अगदी पहिल्या दिवसापासून अजित पवारांच्या राजकारणासोबत जोडलं जात आहे. पवारांचा राजीनामा कुणाला अजित पवारांची कोंडी करण्यासाठीची खेळी वाटतीय, तर कुणाला अजित पवारांची भाजपसोबत जाण्याची वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न वाटतोय. त्यात नारायण राणेंनी केलेल्या वक्तव्यानं अजित पवारांच्या भोवती निर्माण झालेल्या संशयाचं धुकं अधिक कडक झालंय. त्यामुळे सीमारेषेवर असलेले अजित पवार सीमोल्लंघन करून नवं समीकरण मांडतात की तटबंदी मजबूत करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. शरद पवार यांच्या आत्मचरित्रामुळे राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालंय. या आत्मचरित्रात पवारांनी उद्धव ठाकरेंच्या मंत्रालयातील उपस्थितीपासून ते मुंबई तोडण्याच्या मुद्द्यापर्यंत अनेक मुद्द्यांना हात घातला. याला ठाकरेंकडून सामनातून आज उत्तर देण्यात आलंय. लोक माझे सांगाती या आत्मचरित्रात पवारांनी उद्धव ठाकरेंच्या मंत्रालयातील उपस्थितीपासून ते मुंबई तोडण्याच्या मुद्द्यापर्यंत अनेक मुद्द्यांना हात घातला. त्यावर आता सामना वृत्तपत्रातून ठाकरेंकडून जोरदार पलटवार करण्यात आलाय. पवारांनी पक्षाध्यक्षपदावरून पायउतार होण्याच्या घेतलेल्या निर्णयाविषयी काही सवाल उपस्थित करण्यात आलेत. पक्षात ईडीसारख्या तपास यंत्रणांमुळे निर्माण झालेली अस्वस्थता आणि त्या अस्वस्थतेतून सहकाऱ्यांनी निवडलेला भाजपचा मार्ग हे कारण राजीनाम्यात आहे का? अजित पवार आणि त्यांचा गट वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असताना त्यांना अडवण्यासाठी पवारांनी हे पाऊल उचललं आहे का? आता असं आहे की मला माहीत नाही शिवसेनेतला संतोष जोशी, पण आज आम्ही राष्ट्रवादीतला असंतोष पाहत आहोत. शरद पवार हे महाविकास आघाडीचे जनक मानले जातात. शिवसेनेला सोबत घेऊन राज्यात मवियाचं सरकार स्थापन करण्यासाठी पवारांनी काँग्रेस हायकमांडला राजी केलं होतं. तसंच त्यांनी वेळोवेळी शिवसेनेची बाजू सांभाळून घेतल्याचं पाहायला मिळालं. पण आत्मचरित्रात पवारांनी मांडलेली भूमिका ठाकरेंच्या पक्षाच्या जिवारी लागली आहे हे निश्चित. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याच्या नंतर मवियामध्ये आता
चलबिचल सुरू झाली आहे. वेट अँड वॉचच्या भूमिकेत असलेल्या ठाकरेंनी पहिल्यांदाच पवारांच्या राजीनाम्यावरती भाष्य केलं. महाविकास आघाडीचे शिल्पकार असलेल्या शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय मवियाच्या अस्तित्वासाठी अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे या निर्णयानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. आणि दुसरी गोष्ट, मी सल्ला कसा देणार? मी दिलेल्या सल्ला पचली नाही पडल्या तर काय करू? शरद पवार यांनी आत्मचरित्रातून उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर उपस्थित केलेले प्रश्न, गेल्या काही दिवसात मवियात निर्माण झालेला विसंवाद आणि त्यानंतर शरद पवारांच्या राजीनाम्याच्या धक्का तंत्रानं राजकीय वादळ उठलं. या वादळाची दिशा बघूनच पुढची भूमिका घेण्याच्या संदर्भात ठाकरे गटाकडून निर्णय घेतला जाईल. म्हणूनच सध्या तरी ठाकरे गट हा वेट अँड वॉचच्या भूमिकेत दिसतोय. मुंबई केंद्रशासित करण्याचा मुद्दा राज्याच्या राजकारणात नेहमीच गाजत असतो, विशेषतः मुंबईच्या. मात्र या विषयाला आता कायमचा पूर्णविराम द्या अशी भूमिका शरद पवारांनी त्यांच्या आत्मचरित्रात मांडली. त्यांच्या भूमिकेमुळे ठाकरे गटाशी मात्र कोंडी झाली आहे. महाराष्ट्र दिनी झालेल्या सभेत उद्धव ठाकरेंनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याच्या आरोपाचा पुनरुच्चार केला. तर ज्यांच्या मार्गदर्शनामुळे महाविकास आघाडी अस्तित्वात आली त्या शरद पवारांनी उद्धव ठाकरेंच्या डोळ्यापुढे चांदण्या चमकवल्या. मुंबई केंद्रशासित होण्याच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळायला हवा. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा विचार दिल्लीतल्या कोणत्याही पक्षाच्या नेत्याच्या मनामध्ये नाही असं शरद पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्रात नमूद केलंय. मात्र ठाकरे गटानं त्यांची भूमिका पुन्हा एकदा निक्षून सांगितली आहे. मुंबईला कमजोर करण्याचा प्रयत्न करणं आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, भौगोलिकदृष्ट्या म्हणजेच मुंबई तोडण्याचा डाव आहे. शरद पवारांनीच थेट ठाकरे गटाला टोले लगावल्यानं सत्ताधाऱ्यांना तर आयतीच संधी मिळाली. यांच्याकडे मुद्दे नसले की असे मुद्दे ते मांडतात, पण आता पवारसाहेबांनीच त्यांच्या मुद्द्याला पूर्णपणे नेस्तनाबूत केलं. मुंबई महापालिका निवडणूक कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे आणि त्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी ठाकरे गटाचा मोठा मुद्दा निष्क्रिय करून टाकलाय. शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली, पण त्यातच आता भाजप आमदार नितेश राणेंनी याच मुद्द्यावरून खासदार संजय राऊतांवर गंभीर आरोप केलाय. शिवसेना फोडल्यानंतर आता संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेस फोडत असल्याचा टोला लगावला. राणे आणि ठाकरेंची सेना यांच्यात राजकीय सामना रंगलाय. संजय राऊतांच्या सकाळच्या पत्रकार परिषदांना उत्तर देण्यासाठी नितेश राणे हे आता दररोज पत्रकार परिषदा घेत आहेत. या पत्रकार परिषदेत नितेश राणेंनी पुन्हा एकदा संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केलाय. संजय राऊत सरड्याप्रमाणे रंग बदलत असल्याचा घणाघात करत राऊतांनी आधी शिवसेना फोडल्याचा आणि आता राष्ट्रवादी फोडत असल्याचा गंभीर आरोप केलाय. पवार कुटुंबामध्ये आग लावण्याचं काम त्या अग्रलेख मध्ये परत केलेलं आहे. वाचा तो मुद्दा. म्हणून काँग्रेस झाली, भाजप झाली, तेही राष्ट्रवादीकडे तेही चक्कर मारून आलेले होते. त्यांना बहुधा घेतलं नव्हतं त्या काळात. एकंदरीतच नितेश राणे दररोज ठाकरे गटावर नवनवीन आरोप करतायत, पण आता त्यांनी राष्ट्रवादीतल्या गोंधळासाठी थेट राऊतांना दोषी ठरवण्याचा प्रयत्न केलाय. आधी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षात सुंदोपसुंदी सुरू असताना राणेंच्या आरोपांचा काय परिणाम होतो हे पाहणं महत्वाचं आहे. रत्नागिरीतील बारसू रिफायनरीच्या मुद्द्यावर ठाकरेंच्या विरोधात महायुती भिडणार आहे. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या दिवशीच बारसू रिफायनरीच्या समर्थनार्थ महायुती 6 मे रोजी प्रत्युत्तर मोर्चा काढणार आहे, त्यामुळे बारसूचं रण पेटण्याची शक्यता आहे. बारसू रिफायनरीच्या विरोधात स्थानिकांनी काही दिवसांपूर्वी जोरदार आंदोलन केलं होतं. यानंतर येत्या 6 तारखेला आपण बारसू स्थानिकांची भेट घेण्यासाठी जाणार असल्याचं जाहीर केलं होतं. उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्याच्या दिवशीच बारसू रिफायनरीच्या समर्थनार्थ महायुती 6 मे रोजी प्रत्युत्तर मोर्चा काढणार आहे. उद्योग मंत्री उदय सामंत, निलेश राणे, नितेश राणे या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. दरम्यान बारसूमध्ये मी आपल्या लोकांना भेटायला जातोय, भाजप शिवसेनेची हिंमत बघायला जात नाही असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावलाय. उपऱ्यांची सुपारी घेऊन माझ्याशी लढणार का असा सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय. मला हिंमत बिंमत मी त्यांची बघायला जात नाहीये, मी माझ्या लोकांना भेटायला जातो आहे. मी पण जाणार बारसूला. जाणार संघर्ष होईल सर असेल मला माहित नाही. मी जाणार, मी समर्थन द्यायला झालो की मला तो उद्योग तो प्रकल्प कोकणात हवाय. उद्धव ठाकरेंच्या बारसू दौऱ्याच्या वेळीच महायुती मोर्चा काढणार आहे, त्यामुळे ठाकरेंचे कार्यकर्ते आणि शिवसेना भाजप महायुतीचे कार्यकर्ते आमने सामने येण्याची शक्यता आहे. बारसू रिफायनरीवरून सुरू असलेल्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा तेल ओतलं गेलंय. भाजप आमदार नितेश राणेंनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केलाय. बारसू रिफायनरी होऊ नये यासाठी पैशांचा व्यवहार झाल्याचा दावा राणेंनी केलाय. उद्योग मंत्री उदय सामंतांनी मागील आठवड्यात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारला लिहिलेलं हे पत्र माध्यमांसमोर मांडलं.
या पत्रातून बारसूतली जमीन उद्धव ठाकरेंनी सुचवली होती अशी माहिती उदय सामंतांनी दिली. मात्र आता या पत्रासंदर्भात नितेश राणेंनी गंभीर आरोप केलाय. बारसूतच्या समर्थनार्थ लिहिलेल्या पत्राची किंमत तब्बल 100 कोटी रुपये होती असा खळबळजनक आरोप नितेश राणेंनी केलाय. माझं पत्र तुम्ही नाचवताय, मात्र येऊ शकणारे प्रकल्प का येऊ दिले नाही असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय. माझ्या माहितीप्रमाणे त्या एका पत्राची समर्थन देण्याची पत्राची किंमत होती 100 कोटी. केवळ माझं पत्र आज तुम्ही घेऊन नाचवताय तिकडे, तर माझ्याच काळामध्ये येऊ शकणारे प्रकल्प तुम्ही जाऊ का दिले. राज्यात सत्तांतर झाल्यापासून भाजप आणि ठाकरेंमधून विस्तव आडवा जात नाहीये. कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावरून संघर्ष पेटतोय, त्यात भर पडली आहे ती बारसू प्रकल्पाशी. यावरून आरोप प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडत आहेत, त्यामुळे राज्याच्या राजकारणाचं रण बारसूच्या माळरानावर पेटल्याचं दिसतंय. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. या प्रचारातून आता राज्यातील नेते सुद्धा उतरलेले दिसत आहेत. भाजपचा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याशी कुठलाही संबंध नाही असं राऊत म्हणाले. यावर राऊतांनी काँग्रेसची दलाली बंद करावी असा पलटवार फडणवीसांनी केला. कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन पक्षात राजकीय सामना रंगलाय. बेळगावात ठाकरेंच्या शिवसेनेनं महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा जाहीर केलाय. भाजप काँग्रेस आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांमध्ये तिरंगी लढत होणार आहे. कर्नाटक सीमावर्ती भागातल्या मराठी भाषिकांच्या गळचेपी विरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती संघर्ष करते आणि याच मुद्द्यावरून राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. तर भाजपनं काँग्रेसचा हवाला देऊन राऊतांवर पलटवार केलाय. इतकी बेईमानी करू नये. भारतीय जनता पक्षाचा संयुक्त महाराष्ट्र लढ्याशी अजिबात संबंध नव्हता. संजय राऊतांनी जर काँग्रेसची दलाली सोडली तर मी इथे येणार नाही. ते काँग्रेसची दलाली करण्याकरता या ठिकाणी येत आहेत. बेळगाव कारवार निपाणी या कर्नाटक सीमावर्ती भागातील मराठी भाषिकांना कानडी सरकारचा अन्याय सहन करावा लागतोय. इथला मराठी भाषिक महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून संघर्ष करतोय. कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र एकीकरण समिती उतरली आहे, मात्र त्यावरून भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेत राजकीय संघर्ष पेटलाय. कर्नाटकच्या निवडणुकांमध्ये बजरंग बली सध्या केंद्रबिंदू बनलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आता एका प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बजरंग बली की जय म्हणून भाजपला मतदान करा असं आवाहन केलं. यावरून उद्धव ठाकरेंनी मोदींवरती निशाणा साधलाय. पंतप्रधानच निवडणूक प्रचारात बजरंग बलीचं नाव घेत आहेत म्हणजे कायद्यात बदल झाला असेल असं मी मानतो असा खोचक टोला ठाकरेंनी मोदींना लगावलाय. काही वर्षांपूर्वी हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून शिवसेना प्रमुखांचा मतदानाचा अधिकार काढला होता, मात्र आता थेट पंतप्रधानच निवडणूक प्रचारात धार्मिक आवाहन करतायत असं ठाकरेंनी म्हटलंय. त्याला भाजपनंही चोख प्रत्युत्तर दिलंय. ज्याप्रमाणे मोदीजींनी सांगले की जय बजरंग बली बोलून मतदान करा, तर तुम्ही पाहिजे जय भवानी जय शिवाजी बोलून मतदान करा, पण मराठी माणसाची एकजूट तुटू फुटू देऊ नका. कर्नाटकची जनताही उत्तर देईल 10 तारखेला आणि देशातली जनता 2024 उत्तर देईल. कर्नाटकात सत्तेत आल्यास बजरंग दलासारख्या संघटनांवर बंदी घालू असं काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यात सांगितलं. तेव्हापासून कर्नाटकात तीव्र पडसाद उमटत आहेत. काँग्रेस विरोधात बजरंग दलासह भाजप आक्रमक झाली आहे. त्यात मोदींनी बजरंग बलीचं नाव प्रचारात घेतल्यानं हा मुद्दा निवडणूक प्रचारात गाजतोय असं दिसतंय. राज्यातल्या सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णाची जात विचारून उपचार केले जात असल्याचा अतिशय संतापजनक प्रकार समोर आलाय. या प्रकाराबाबत सामान्यांमध्ये संतापाची भावना आहे, तर प्रशासन मात्र जात विचारण्याचं समर्थन करते. तुमची जात कोणती हे सांगणं बंधनकारक नसलं तरी सरकारी रुग्णालयात उपचारासाठी जाताना तुम्हाला तुमची जात सांगावी लागणार आहे. रुग्णाला उपचारासाठी दाखल करून घेताना काढल्या जाणाऱ्या केस पेपरवर जातीचा कॉलम आहे. त्यापुढे सक्तीनं जात विचारून लिहिली जात असल्याचं समोर आलंय. त्यामुळे सरकारी रुग्णालयात जातनिहाय उपचार केले जातात का असा संतप्त सवाल विचारला जातोय. काही जातीत विशिष्ट आजार असतात, त्यामुळे जात विचारली जाती असं धक्कादायक उत्तर मनमाडच्या वैद्यकीय अधीक्षकांनी दिलंय. मॅडमने मला केस पेपरवर लिहिण्यासाठी जात असं जात विचारली तर मी त्यांना सांगितली. यापूर्वी शेतकऱ्यांना खत विकताना दुकानदार शेतकऱ्याची जात विचारत होते, आता सरकारी रुग्णालयातही उपचाराआधी जात विचारली जाते, त्यामुळे जात नाही ती जात असं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. पुण्यातल्या सहकारनगर भागामध्ये शनिवारी इलेक्ट्रॉनिक दुकानामध्ये भीषण असा स्फोट झाला. या स्फोटाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे. एटीएस कडून या स्फोटाचा तपास सध्या केला जातोय. पुण्यात सातारा रोडवरच्या बस स्टॉप समोर इंद्रनील सोसायटीतल्या दुकानामध्ये भयंकर स्फोट झाला. मध्यरात्री झालेल्या भीषण स्फोटात 4 दुकानं आणि 1 मोटारसायकल जळून खाक झाली. या दुर्घटनेत 1 जण गंभीर जखमी झालाय. हा स्फोट इतका मोठा होता की यात 2 मजली इमारतीची पडझड झाली.
दुकानाचं शटर, भिंतीचे कॉलम, दगड, विटा आणि इतर साहित्य रस्त्यावर येऊन पडलं. स्फोटात झालेलं नुकसान पाहता तपास यंत्रणांना घातपाताचा संशय येतोय, त्यामुळे एटीएस या स्फोटाचा तपास करत आहे. विद्येच्या माहेर घरातून राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये खळबळ उडून देणारी बातमी समोर आली आहे. काही हजारांमध्ये दहावीच्या परीक्षेचं बोगस सर्टिफिकेट मिळत असल्याचं उघडकीस आलंय. बोगस शाळांनंतर आता दहावी बोर्डाचे सर्टिफिकेट देणारी राज्यव्यापी टोळी सक्रिय झाली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी एकाला अटक केली आहे. या आरोपीनं राज्यातल्या 35 तरुणांना फसवल्याचा संशय पोलिसांना आहे. 3 आरोपींची नाव निष्पन्न झाली, पण त्यांना औरंगाबाद, उस्मानाबाद या ठिकाणी पण त्या आरोपींना अटक केलेली आहे. 5वी ते 10वी वर्गात नापास असलेल्या तरुणांना 10वी पास असलेलं गुणपत्रक आणि 10वी बोर्डाचं सर्टिफिकेट मिळवून देण्यात आलंय. 50 ते 60 हजार रुपयात ही बनावट प्रमाणपत्र दिली जात होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. साईंची शिर्डी नगरी आता सौर ऊर्जेमुळे जवळपास स्वयंपूर्ण झाली आहे. शिर्डी नगर परिषदेच्या अनेक इमारतींवर सौर पॅनलची उभारणी करण्यात आली आहे. सौर ऊर्जेची कास धरल्यामुळे शिर्डी नगर परिषदेला येणारं लाखो रुपयांचं बिल 80% कमी होणार. साईंच्या शिर्डीनं सौर ऊर्जेची कास धरली आहे. शिर्डी नगरपालिकेला मिळालेल्या विविध पुरस्कारांच्या रकमेतून हजारो सौर ऊर्जा पॅनल बसवण्यात आले. शिर्डीतील पाणी पुरवठा करणारा तलाव, नगर परिषद इमारतीसह विविध ठिकाणी बसवण्यात आलेले सौर ऊर्जा प्रकल्प तांत्रिक अडचणीनंतर आता सुरू झाले आहेत, त्यामुळे नगर परिषदेचं लाखो रुपयांचं बिल 80% कमी झालंय. शिर्डीमधील सर्व आस्थापना, सर्व इमारती या पूर्णपणे सोलारवर चालणार आहेत. त्यातून देखील 210 किलो वॅट एवढी वीज निर्मिती होणार आहे. सौर ऊर्जा म्हणजे अक्षय ऊर्जा. सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेचा वापर कमी होऊन पर्यावरणाचा ऱ्हास टळणार आहे. शिर्डी नगर परिषदेनं सौर ऊर्जेचा प्रकल्प राबवून पर्यावरण रक्षणासाठी एक महत्वाचं पाऊल टाकलंय. इतर शहरांनीही त्याचं अनुकरण करणं गरजेचं आहे. सध्या लग्नसराई सुरू आहे. या निमित्तानं सोन्याचे दागिने खरेदी केले जात आहेत. मात्र सोन्याच्या दरात वाढ झाल्यानं सोने खरेदी करणाऱ्यांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत, कारण सोन्याच्या दरामध्ये एका दिवसात 1000 रुपयांची वाढ झाली आहे. जळगावच्या बाजारामध्ये सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली. जळगावच्या बाजारात 1 तोळे सोन्याचा दर 61,600 इतका असून GST सह तो 63,500 रुपयांवर पोहोचलाय. गेल्या 24 तासामध्ये सोन्याचे भाव 1,000 रुपयांनी वाढलेत. अमेरिकन फेडरल बँकेच्या धोरणामध्ये होत असलेल्या बदलाचा परिणाम यात दिसून येत असून ग्राहकांची गुंतवणूक सोन्याकडे वळली आहे. गोल्डमध्ये जागतिक स्तरावरती जास्त खरेदी होते, इन्व्हेस्टमेंट वाढते गोल्डमध्ये, त्यामुळे आज एवढे भाव झालेले आहे. सध्या लग्नसराईची धामधूम सुरू असताना सोने आणि चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानं सोनं खरेदी करणाऱ्यांच्या बजेटला फटका बसलाय. शेगावमध्ये गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या साठी अतिशय आनंदाची बातमी आहे. शेगावमधील आनंद सागरमधील आध्यात्मिक केंद्र सुरू करण्यात आलंय, त्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. बुलडाण्याच्या शेगावमध्ये गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची नेहमी गर्दी होत असते. दर्शनानंतर इथले भाविक आनंद सागराला भेट देत असतात, मात्र गेल्या काही वर्षापासून काही कारणामुळे आनंद सागर केंद्र बंद होतं. हे केंद्र केव्हा सुरू होणार याबाबतची विचारणा भाविकांकडून होत होती. अखेर यावर मंदिर प्रशासनानं भूमिका जाहीर केली असून गुरुवारपासून यातील आध्यात्मिक केंद्र भाविकांसाठी खुलं करण्याचा निर्णय घेण्यात आलाय, त्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. आनंद सागरमधील अनेक उपक्रम बंद आहेत. हे उपक्रम टप्प्याटप्प्यानं उपलब्ध निधीनुसार सुरू करण्यात येतील असं मंदिर प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलंय. मणिपूरमध्ये आदिवासी आंदोलनाच्या दरम्यान मोठा हिंसाचार उसळलाय. यात 8 जिल्हे हिंसाचाराच्या तडाख्यात सापडलेत. आता मणिपूरमधलं हिंसाचारग्रस्त वातावरण पाहता काही भागात दंगलखोरांना गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले. मणिपूर उच्च न्यायालयानं 19 एप्रिलला एका आदेशाद्वारे मैतई समुदायाचा अनुसूचित जातीत समावेश करण्याचे निर्देश दिले. या निर्णयाविरोधात मणिपूर राज्यात हिंसाचार सुरू झालाय. विष्णुपूर जिल्ह्यात बुधवारी मोर्चेकरी आणि नागरिकांच्या एका गटाची चकमक उडाली, यातून जाळपोळ आणि दंगल उसळली. ही स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आता लष्कर आणि आसाम रायफलच्या तुकड्या तैनात करण्यात आल्यात. राजधानी इम्फाळसह राज्याच्या अनेक भागात हिंसेचं लूण पसरलंय. हिंसाचारग्रस्त भागात दंगलखोरांना पाहताच गोळ्या घालण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मणिपूरच्या राज्यपालांनी मंजुरी दिली आहे. पुढचे 5 दिवस इंटरनेटही बंद ठेवण्यात येणार आहे. मधमाशांच्या हल्ल्याच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीयेत. वेरूळ अजिंठाच्या नंतर आता यवतमाळमध्ये लग्नाच्या वराडावर मधमाशांनी हल्ला चढवल्यानं एकच पळापळ सुरू झाली. सैरावेरा पळणारी ही वराडी मंडळी जीवाच्या आकांतानं जंगलाचा आसरा शोधतीये, कारण मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांना पळवलंय. यवतमाळच्या नेर तालुक्यातल्या कामनदेवच्या मंदिरात ही घटना घडली आहे. लग्न लागलं आणि वराडी मंडळी जेवणाच्या ताटावर बसली तेवढ्यात मधमाशांनी हल्ला केला. हल्ल्यानंतर वधूवराकडील मंडळींची धावपळ सुरू झाली. अनेकांनी नाल्याच्या पाण्यात उडी मारली, अनेक जण ताटावरून उठून धावू लागले.
या धावपळीत 2 लहान मुलांसह अनेक महिला गंभीर जखमी झाल्यात. अज्ञात व्यक्तीनं आग्या मोहळाच्या पोळ्यावर दगड मारल्यानं मधमाशांनी हल्ला केल्याचं कळत आहे. हल्ल्यानंतर नेर गावामध्ये मधमाशांची दहशत पसरली आहे. दिवसेंदिवस वन्य प्राण्यांची संख्या कमी होतीये. याच दरम्यान वर्षभरामध्ये वन्य प्राण्यांची संख्या वाढली की कमी झाली हे पाहण्यासाठी अभयारण्यामध्ये केली जाणारी प्राणीगणना रद्द करण्यात आली आहे. प्राणीगणनेतून मानवी हस्तक्षेपाचा वन्य प्राण्यांवर होणारा परिणाम तपासला जातो. त्यासाठी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी वनविभागाकडून वन्य प्राण्यांची गणना केली जाते. मात्र त्याचवेळी प्राणीगणनेवर अवकाळी पावसाचं सावट आहे. भर उन्हाळ्यात येत असलेल्या पावसामुळे शुक्रवारी म्हणजेच 5 मे रोजीच्या पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात होणारी प्राणीगणना वनविभागाकडून रद्द करण्यात आली आहे. महत्वाचं म्हणजे प्राणीगणनेसाठी वन्यजीव प्रेमींसाठी ऑनलाईन बुकिंग सुद्धा केलं जात असतं. मात्र गेल्या काही दिवसापासून वातावरण चांगलं नाही. कधी पाऊस येतो तर सोसाट्याचा वाराही सुटतो. याच कारणामुळे ही गणना रद्द करण्यात आली आहे. तर या होत्या दिवसभरातल्या महत्वाच्या बातम्या, दमदार बातम्या. दमदार 10 मध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.